वणी शहरात काही दिवसापासून भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरात अनोळखी कुत्र्यांची अचानक वाढ झाल्याने शहरातील नागरिक त्रासाने हैराण झाले आहे. दिवसा व रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर फिरताना दिसतात. त्याचप्रमाणे कोणाच्याही अंगावर धावून जातात. दुचाकी असो की पायी चालणारे असोत, अचानक सर्वच त्रासदायक होत आहे. तसेच मोकाट जनावरे रस्त्यावर फिरताना दिसतात. भटक्या कुत्र्यांमुळे रात्रीच्या वेळेस किंवा बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. वणी शहरात भागात व चौकात दिवसा रात्री कुत्र्यांचे टोळक्याचे टोळके फिरतात. मागील काही दिवसापासून महिन्या दोन महिन्यात रात्रीच्या वेळी मटण मार्केट परिसरात बाहेर गावाहून अज्ञात लोक कुत्रे आणून सोडून देतात. शहरात अचानक कुत्र्यांची वाढ झाल्याने घबराट निर्माण होत आहे. वणी शहरातील अनेक भागात भटके कुत्रे व मोकाट जनावरे जास्त आहे. या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडून काहीच उपाययोजना केली जात नाही. याबाबत शहरातील नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. शहरात भटक्या कुत्रे व मोकाट जनावरांमुळे त्रास वाढला आहे. शहरात मात्र अशी घाण व दुर्गंधी वाढत आहे. ग्रामपंचायतकडून याची दखल घेणे गरजेचे. मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त ग्रामपंचायतीने केली पाहिजे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. ग्रामपंचायतीला या संदर्भात नागरिकांनी कळविले होते, परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने आठवड्याभरात कोणत्याच प्रकारे दखल घेतली नाही. त्यामुळे याबाबत नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायत प्रशासन किती तत्परतेने दखल घेते याकडे लक्ष लागले आहे. एनसीएनडीसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी.